स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आळूची वडी। त्यासाठी लागणार साहित्य 2 वाटी डाळीचे पीठ, जिरे, मीठ, लाल मिरची पावडर, ओवा, हळद, चिंच आणि गूळ याचे एकत्र करून केलेलं हे पाणी, 2 चमचे तेल, जिरे 1 चमचे, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे लाल मिरची पावडर, हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, पाणी कोळ्याचं। आता हळूहळू पाणी घालून जरा हलवत राहणे, पूर्ण पेस्ट करून घ्यायची। याची पेस्ट तयार झालेली आहे। पानं, आळूची पानं स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, त्याला ही पेस्ट लावायची। पूर्ण सर्वत्र सगळीकडे पसरून लावणे। अजून एक ही आळूचं पान त्याच्यावर ठेवून पेस्ट लावून, त्याच्यानंतर अजून एक छोटंसं पान ठेवायचं। सगळ्या बाजूनी लावलेली आहे। आता ही रोल तयार करायचं हिचं। चाळणीला तेल लावून घ्यायचं। गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। आता ही चाळण त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि ही एक एक आळूची वडी उकडत ठेवायची। असे सर्वत्र मी आळूची पानं भरून उकडायला ठेवलेली आहेत। त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनटं। त्याच्यानंतर 15 मिनटांनी ही आळूची वडी तयार होती। मी झाली का नाही बघते ही चाकू घालून। आळूची वडी आपली पूर्ण तयार आहे, रेडी। गॅस बंद करून ठेवलाय। थंड झाल्यावर तिला हळूहळू चाकूनी बारीक तुकडे केलेले आहेत। अशा सर्व वड्या मी बारीक करून घेते। आता कढईत तेल टाकते, 1 चमचा जिरे घालते, 1/2 चमचा हळद घालते, लाल मिरची पावडर 1 चमचा घालते, 1/2 चमचा काळा मसाला घालते, 1/2 वडी सोडते तेलामध्ये। वड्या सगळीकडून पसरून हलवून घेऊन मस्तपैकी लाल कलर आलेला आहे वड्यांना। थोडंसं चवीनुसार मीठ घालते त्याच्यात। आता मी त्याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालते, त्याच्यामुळे आळूच्या वडीला खूपच छान चव होईल। ह्यात कोथिंबीर घालते। तयार आपली
मसालेदार आळूची वडी,